हॅलो एव्हरीवन, टिकर मराठी वर तुम सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. मी वैष्णवी वडाळकर तुमच्यासाठी घेऊन आली आज एक खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक जो खूप महत्वाचा आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने. आजचा टॉपिक काय आहे तर महाराष्ट्रातील समाज सुधारक. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील समाज सुधारक याच्यावर हम खास काही ना काही प्रश्न येतातच, एक दोन प्रश्न तर याच्यावर येतातच. ठीक आहे, तर हा जो टॉपिक आहे तो तुमच्या एक्झामच्या दृष्टीने, तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचा आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, शॉर्ट व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटाचा असणार आहे. सगळे खूप महत्वाचे टॉपिक्स क्लिअर आहेत, तर चालू करूयात आपण. व्हिडिओ काय आहे तो, ठीक आहे. तर आज आपला व्हिडिओ काय आहे, समाज सुधारक आणि त्यांच्या पदव्या. ठीक आहे, तर प्रत्येक समाज सुधारकाने त्यांच्या कामावरून त्यांना काय पदव्या भेटल्या की लोकांनी त्यांना काय म्हणून संबोधलं याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहेत. आणि आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये सिंपल ट्रिक मध्ये आपण बघणार आहोत की याला कसं आठवण ठेवायचं आहे. ठीक आहे, तर स्टार्टिंग करूया आपण पहिल्यापासून. तर पहिलं कोणाचं नाव आहे, जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे, ज्या लोकांना माहिती असेल जगन्नाथ शंकर शेठ कोण आहे, तर त्यांना हे खमखास माहिती असेल की त्यांना आधुनिक महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा जनक सुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर पहिलं काय आहे, मुंबईचा अनभिषिक सम्राट, म्हणजेच तेच की मुंबईचा आधुनिक काय, तर मुंबईचा अनभिषिक सम्राट म्हणजेच जगन्नाथ शंकर शेठ. त्यानंतर त्यांना मुंबईचे शिल्पकार सुद्धा म्हणतात. ठीक आहे, जगन्नाथ शंकर शेठ यांना काय म्हणतात, मुंबईचे शिल्पकार सुद्धा म्हणतात. कारण की मुंबईमध्ये त्यांची खूप जमीन होती आणि त्यांनी तीच जमीन लोकांच्या वापरासाठी दिली, लोकांच्या भल्यासाठी दिली, त्यामुळे त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, त्यानंतर बघूया तिसरं कोण आहे, तर आचार्य. आचार्य कोणाला बोललं जातं, बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकर यांना आचार्य सुद्धा बोलतात, कारण आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव येतं, आचार्य म्हणजे विनोबा भावे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं काय करायचं इथे, आचार्य म्हणून आपल्याला बाळशास्त्री जांभेकर सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. जेव्हा प्रश्नामध्ये तुम्हाला विनोबा भावेच्या जागी बाळशास्त्री जांभेकर असं नाव येईल, तेव्हा तुम्हाला त्याला टिक करायचंय. ठीक आहे, कारण प्रश्न असे येऊ शकतात. त्यानंतरच काय आहे बघूयात, घटनेचे शिल्पकार. आता घटनेचे शिल्पकार म्हणजे कोणाचं नाव येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, कारण ते ड्राफ्टिंग कमिटीचे काय होते, चेअरमॅन. ओके, क्लिअर आहे, सिंपल ट्रिक्स आहे, तुम्हाला हे सगळं पटकन लक्षात राहील. ओके, पुढे काय आहे, तर पुढे मराठीचे पहिले पत्रकार. तर मराठीचे पहिले पत्रकार कोणाला बोलतात, बाळशास्त्री जांभेकर. याच्या आधी आपण यांना काय म्हणून बघितलं, आचार्य म्हणून सुद्धा बघितलं. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, विदर्भाचे भागीरथ. आता विदर्भाचे भागीरथ म्हणजे आपला अकोला बुलढाणा नागपूर. ठीक आहे, त्याचे भागीरथ म्हणून कोणाला संबोधलं जातं, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे कृषी विद्यापीठ कुठे आहे, अकोलामध्ये आहे, आणि त्याला काय म्हणून बोललं जातं, PKV. ठीक आहे, म्हणजेच पंजाबराव कृषी विद्यापीठ. ठीक आहे, क्लिअर. नंतर काय आहे, लोकहितवादी. तर लोकहितवादी कोण होते, गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे, गोपाळ हरी देशमुखांनी लोकांच्या हितामध्ये खूप काम केलं म्हणून त्यांना लोकहितवादी म्हणतात. अशा टर्म्सने, अशा इलॉजिकल टर्म्सने काय करायचं हे सगळं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर बघूयात समाज क्रांतीचे जनक. तर समाज क्रांतीचे जनक म्हणजे कोण, महात्मा ज्योतिबा फुले. का, कारण की यांनी समाजाला बेसिक लेवल पासून तर वर उचलण्यामध्ये खूप जास्त कार्य केलं. त्यांच्यासोबत त्यांच्या अर्धांगिनी म्हणजे त्यांच्या पत्नी कोण, सावित्रीबाई फुले यांचा सुद्धा त्यांना सहभाग लागला. ठीक आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले काय, समाज क्रांतीचे जनक. ठीक आहे, त्यानंतर कोण येतील, त्यानंतर येतील भारतीय प्रबोधनाचे जनक. प्रबोधनाचे जनक म्हणजेच कोण, राजाराम मोहन रॉय. ठीक आहे, राजाराम मोहन रॉय यांचं नाव का येईल, कारण त्यांनी लोकांना प्रबोधन केलं, त्यांनी प्रबोधनाचे धडे दिले. ठीक आहे, त्यांनी बोध दिला लोकांना. ओके, त्यांनी लोकांना एनलाइट केलं, त्यामुळे त्यांना काय म्हणतात, भारतीय प्रबोधनाचे जनक. याचाच अर्थ फादर ऑफ मॉडर्न इंडिया म्हणजेच कोण, तर राजाराम मोहन रॉय. ओके, ठीक आहे, क्लिअर आहे एवढं. पुढे बघूया, पुढे काय आहे, नव्या युगाचे दूत. नव्या युगाचे दूत म्हणजेच काय, ते पण येतील राजाराम मोहन रॉय. त्यांनी नवीन युग सुरू केला किंवा त्यांनी मॉडर्न इंडियामध्ये भरपूर असे रिव्होल्युशन आणले, भरपूर रिफॉर्म्स आणले, त्याच्यामुळे त्यांना काय बोललं होतं, नव्या युगाचे जनक सुद्धा बोललं जातं किंवा नव्या युगाचे दूत सुद्धा बोललं जातं. त्यानंतर काय आहे, हिंदू नेपोलियन. तर हिंदू नेपोलियन कोण, स्वामी विवेकानंद. आणि जेव्हा पण स्वामी विवेकानंद यांचं नाव घेईल तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय उभे राहते, शिकागोमध्ये झालेली परिषद. ठीक आहे, आणि त्यांनी ती जी परिषद होती, त्यांचा जो स्पीच होता, तो काय म्हणून सुरू केला, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ शिकागो. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना किती मिनिटांचा अप्लॉज भेटला होता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, चला, स्वामी विवेकानंद झाला. आता काय आहे, महाराष्ट्राचे पहिले धर्म सुधारक.
ठीक आहे, महाराष्ट्राचे समाज सुधारक भरपूर येतील, पण धर्म सुधारक कोण आहे तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. ठीक आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना काय बोललं जातं, महाराष्ट्राचे पहिले धर्मसुधारक. ओके, क्लिअर आहे. यानंतर येतील पॉइंट पदवीधरांचे मुकुटमणी. पदवीधरांचे मुकुटमणी कोण, तर न्यायाधीश महादेव गोविंद रानडे. ठीक आहे, न्यायाधीश महादेव गोविंद रानडे कोणाचे गुरु होते, गोपाळ कृष्ण गोखले. आणि गोपाळ कृष्ण गोखले कोणाचे गुरु होते, तर महात्मा गांधी. ठीक आहे, हा सगळा सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला लक्षात राहील, कारण की रानडे नंतर गोखले, ठीक आहे, आणि गोखलेच्या खाली केलेली गांधी. ठीक आहे, ओके, ठीक आहे, लक्षात राहील. यानंतर काय येईल, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन. ठीक आहे, बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात, तर भाऊराव पायगोंडा पाटील यांना. ओके, ही स्लाइड क्लिअर आहे. पुढे जाऊयात, पटक पटपटक घेऊया सगळे आपण समाज सुधारक आणि त्यांच्या पदव्या. ठीक आहे, पदवी काय आता, आधुनिक मनू. आणि कोणाला म्हटलं जातं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं, मनुस्मृती दहन. त्याच्यामुळे त्यांना, त्याच्यामुळेच नाही पण हे आपण इलॉजिकल लक्षात ठेवू शकतो की त्यांना आधुनिक मनू म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर टॉपिक काय आहे, दलितांचा मुक्तीदाता. दलितांचा मुक्तीदाता म्हणजे दलितांना मुक्तीसाठी कोणी काम केलं, ऑफकोर्स आंबेडकर यांनी. तर आंबेडकर यांचं नाव येईल. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, राष्ट्रसंत. आता राष्ट्रसंत म्हटल्यावर आपल्या तोंडाने परत येतं काय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कारण की त्यांनाच राष्ट्रसंत म्हटलं जातं, त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हेच नाव सुद्धा आपलं तोंड पाठवून जाईल. याच्या समोर काय येईल, युनिव्हर्सिटी. ठीक आहे, कारण की काय आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, कृषक क्रांतीचे जनक. जसं मी आधीच म्हटलं, जे विदर्भाचे जनक होते त्यांना काय बोललं जातं, पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी काय केलंय, यांच्याच नावावरती पीकेव्ही आहे. पीकेव्ही म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठ. आणि इथे काय दिलंय आपल्याला, कृषक क्रांतीचे जनक म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, धन्वंतरी. तर धन्वंतरी कोण आहे, डॉक्टर भाऊ दाजी लाड. मुंबईमध्ये डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्या नावाचं म्युझियम सुद्धा आहे. ठीक आहे, त्यांना भाऊ दाजी लाड म्युझियम बोलतात. ओके, नंतर बघूयात काय आहे, राजश्री. राजश्री नाव आलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं, राजश्री शाहू महाराज. ठीक आहे, यानंतर काय आहे, तेया तांबुड्यांचे पुढारी. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की असा प्रश्न येऊन गेला आहे एक्झाम मध्ये, तर अशाच रिलेटेड प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे, तेया तांबुड्यांचे पुढारी कोण, लोकमान्य टिळक. ओके, त्यानंतर काय आहे, असंतोषाचे जनक. असंतोषाचे जनक कोण आहे, ते सुद्धा लोकमान्य टिळक आहेत. ओके, त्यानंतर आहे मराठी भाषेचे शिवाजी. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकतो, असे प्रश्न येऊन गेले आहेत, बऱ्याचदा रिपीट सुद्धा झाले आहेत. त्यामुळे हे जितके पण पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स तुम्हाला बायहार्ट करायचे, लक्षात ठेवायचे आहेत, आणि काय करायचंय, चुकायचं अजिबात नाही जेव्हा एक्झाम्स मध्ये येईल. ठीक आहे, मराठीचे, मराठी भाषेचे शिवाजी म्हणजेच कोण, विष्णू शास्त्री चिपळूणकर. ठीक आहे, त्यानंतर मराठी भाषेचे पाणिनी. ठीक आहे, पाणिनीचं काय आहे, ग्रामर आहे. पाणिनीचं काय आहे, व्याकरण आहे. ठीक आहे, मराठी भाषेचे ग्राम म्हणजे पाणिनी कोणाला म्हणतात, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना. ओके, पुढे जाऊयात, पुढे काय आहे, पदव्या आणि समाज सुधारक. आता कोणते समाज सुधारक आहे आपल्याकडे, गणेश वासुदेव जोशी. त्यांना काय बोललं जातं, तर सार्वजनिक काका. सार्वजनिक काका कुठले, तर हे पुण्याचे. ठीक आहे, पुण्याचे आहेत ही सार्वजनिक काका, म्हणजेच गणेश वासुदेव जोशी. आणि महाराष्ट्राचे मार्टिन लुथर. महाराष्ट्राचे कोण, मार्टिन लुथर किंग. हे कोणाला बोललं जातं, तर महात्मा ज्योतिबा फुले यांना. ओके, त्यानंतर आहे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस. ओके, तर सॉक्रेटिस कोणाला बोललं जातं, ते आहे महादेव गोविंद रानडे, न्यायाधीश महादेव गोविंद रानडे. क्लिअर आहे सगळ्यांना. आज आपला टॉपिक इथे संपला आहे. होप मग सगळ्यांना खूप 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 मदत होईल या शॉर्ट व्हिडिओची. नक्की पाहिजे शॉर्ट व्हिडिओ. आणि त्यासाठी काय करायचं, तुम्हाला फॉलो करायचंय. ठीक आहे, सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं. आणि आवडल्यास काय करायचंय, लाईक करायचंय. ओके, चला टाटा, बाय बाय.